मंडळी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकचे इनामदार समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांचं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊआ गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत माझ्यासाठी. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे या कार्यक्रमात आम्ही विविध सेलिब्रिटीजना बोलवतो आणि आम्ही त्यांची माफ करा, आम्ही त्यांची ओळख करून घेतो, त्यांच्याबरोबर गप्पा मारतो. आज आपल्या इथे येणार आहेत मॅनेजमेंट गुरु विशाखाताई सकारात्मे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. काल आपलं फोनवर बोलणं झालं तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात, मुलाखतीत भॉक बी केलं तरी चालेल म्हणाला होतात तुम्ही? नाही, मी असं म्हणाले होते की जोक बी केला तर चालेल. म्हणजे मुलाखती दरम्यान कसं वातावरण खेळत राहत ना, म्हणून म्हटलं तो जोक बी करा. ओळख न पळख भॉक काय करताय तुम्ही? तुम्ही ते फोन केले? मी समीर चौघुले. प्लीज बसा. थँक्यू, थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाला पाहिजेत आपल्या. थँक्यू ताई. आज तुम्ही समाजात वावरता, आज तुमच्याकडे समाज एक एक कॉर्पोरेट मॅनेजमेंट गुरु म्हणून बघतो. खरंय, आज तुम्ही माझ्या इकडे आलात, मी तुमच्याकडे लई मोठी शानी म्हणून बघतो. असे विविध अनुभव घेऊन आज तुम्ही या पदापर्यंत पोहोचलेला आहात. म्हणजे एका अर्थी असं म्हणता येईल की तलावातून बाहेर काढून सुकून तुम्ही एक मच्छी म्हणून आज माझ्यासमोर आलेला आहात. तर तुम्हाला ते कसं वाटतं? एक मिनिट, मला या वाक्याचा संदर्भ नाही लागला. आपण म्हणतो ना, बरेच प्रयत्न केले, अनुभव घेतले आणि मग तलावातून बाहेर काढून सुकवून मच्छी. एक मिनिट, तुम्हाला ताऊन सुलाखून म्हणायचंय का? तेच म्हणायचं. तलावातून सुकून मच्छी काही बोलताय? ऐकलं होतं कुठेतरी. तर माफी मागतो, यापुढे मी काळजी घेईन. पण राहून राहून मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुमच्या कामाचं स्वरूप काय, म्हणजे काम काय करता तुम्ही? वा, कसं आहे समाजात तरुण पिढी जी आहे ती निराशेच्या गर्तेत अशी रुतली आहे. करेक्ट, त्यांना बाहेर काढण्याचं काम आम्ही करतो. नाही ते ठीक आहे, पण काम काय करता? हेच मी त्यांना विचारांची सकारात्मक ऊर्जा मी देते, मी पास ऑन करते. आई नाही, मला नाही कळते, खरंच नाही कळते. मला जरा काय आहे ना, काय कन्फ्युज, एवढा मोठा विचार. ठीक आहे, हरकत नाही. मला लक्षात आलं की तुम्हाला ते कळत नाहीये. साहजिक आहे. एक मिनिट, आपण ना प्रॅक्टिकल थोडस करूया. हा एक मिनिट. हा ग्लास सकाळी काय सकाळी हा ग्लास तिकडे ठेवलाय, सकाळीच हा ग्लास तिकडे ठेवलाय असं मी म्हटलं. तेव्हापासून इकडेच आहे. तो ग्लास इकडे द्या. आता हा ग्लास. ओके, या ग्लासात तुम्हाला काय दिसतंय? पाण्यात डुंबणारी विशाखा. इथून डायरेक्ट दिसतंय, तुम्ही इथून बघा. नाही, तुम्ही कसं बघणार? मला खरंच दिसते पाण्यात डुंबणारी विशाखा, खरंच दिसते. मुद्दामून करू नका तुम्ही, ग्लासाच्या पलीकडचं पाहू नका, फोकस करा, विजन क्लिअर ठेवा आपली. ग्लासात तुम्हाला काय दिसतंय? ग्लास वरती रिकामा आहे, खाली भरलेला आहे. खायला म्हणजे तुमच्यासारखा वरती रिकामा खाली भरले. मला ते हे दिसतंय, मला दोन्ही वरती. हा अर्धा रिकामा अर्धा भरलेला तुम्हाला दिसत असला तरी तो मला फक्त अर्धा भरलेला दिसतोय. अच्छा, ओके. याचा अर्थ काय? तुमच्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे. जर हा अर्धा रिकामा अर्धा भरलेला असेल तर दोन्ही दिसलं पाहिजे. तुम्हाला फक्त एकच दिसतंय, म्हणजे डोळ्यात मोतीलिंबू झालेत तुमच्या. मोतीलिंबूचं ऑपरेशन करून घ्या, तुम्ही सांगतो तुम्हाला. वेळे आहात का? अहो, मला असं म्हणायचं की मी बघा किती पॉझिटिव्ह विचार करते. तुमच्या आयुष्यात काही ध्येय आहेत का? नाही, म्हणजे ध्येय म्हणजे बघा तुम्ही खाकरताय, याचा अर्थ तुमच्यात आत्मविश्वास कमी आहे. नाही, म्हणजे हा आत्मविश्वास हे हा न्यूनगंड आहे आजकालच्या मुलांचा. मी तुम्हाला सांगते, स्वतःला असं मोठ्यानं म्हणा, स्वतः असं उत श्वास भरून घ्या आणि मोठ्यानं म्हणा, हे जग मी जिंकणारच. हे जग मी हे जिंक. मोठ्यानं, मोठ्यानं. हे जग मी जिंक. मोठ्यानं, अजून मोठ्यानं.
मुठी आवळे आणि मला हे जग मी जिंकणारच. हे जग मी जिंकणार. अजून मोठ्यानी हे जग मी जिंकणार. 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 मी जिंकणार. हे शानपणा को तोडून टाक. हे जग मी जिंकणार. मोठी शानी आहेस तू. माझ्या समोर शानपणा करते. हे जग मी जिंकणार. हा आवाज कोणासमोर चढतोय लक्षात येते का? जर अंदाज आला माझ्या चालल्यावर ना एका बुक्क्यात खेळासारखा ठोकला जात. एका बुक्क्यात. सॉरी. कशाला एवढा आवाज कशाला चढवायचा? नाही मला ऍक्च्युली तुम्ही मला थोडस उद्योग केलं म्हणून मला हे झालं थोडस. तुम्ही अक्षरशः मला पेटवलं तुम्ही. नाही एकदम ते मनात तो विचार आणला ना त्यामुळे पेटलो मी. नीट वागायचं हा माझे. सर 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 लक्षात घ्या ध्येय साधण्यासाठी ना स्वतःला कायम मोटिवेट करत राहिलं पाहिजे. लक्षात घ्या मोटिवेट करणं गरजेचं आहे. मला सांगा तुमच्या काही महत्वाकांक्षा आहेत का? आहेत महत्वाकांक्षा आहेत तुमच्या. सांगा मला काय तुमच्या महत्वाकांक्षा. मला एक सेलिब्रिटी व्हायचंय. वा यू आर ऑन ट्रॅक. राईट. गुड. फार मोठा सेलिब्रिटी व्हायचंय. गुड. आणि सेलिब्रिटी होऊन तुम्हाला काय करायचं? समोरच्या चाळीत संगीता राहते ना. संगीता ती बाहेर पडली मी घराच्या खिडकीत जाणार आडी. ए संगे तुझ्या वेणीत दोन वांगे असं एकदा चिडवायचंय मला. तिला आयुष्यात एकदा तरी करायचं. ही तुमची महत्वाकांक्षा आहे. हो. तू जगतोयस कशाला रे? काय जगण्याची लायकी आहे तुझी सांग बर. जा ना तू. जा या पृथ्वी तलावर नाहीस हो. काही अडत नाही कोणाचं इथे. तुझ्या वाचून काही अडत नाही. पण महा शो. अरे बापरे. अरे बापरे. बापरे एवढी काळजी तू नको करू. आहेत नवीन लोक येत आहेत. येत आहेत. येत आहेत. एवढी काळजी करू नको. काय या काय महत्वाकांक्षा आहेत? लोकांना कशा महत्वाकांक्षा असतात की बाबा मला श्रीमंत व्हायचंय मला यशस्वी व्हायचंय अशी काही महत्वाकांक्षा नाहीये का तुझी? आयुष्यात तुला काय व्हायचंय? काय असं आहे ओके म्हणजे तसं काय व्हायचं? मला सांगा तुझ्या स्वर्गीय सुखाची व्याख्या काय? कमॉन. मला ते फेविकॉल असतं ना ते हाताला असं लावून ना दिवसभर काढत बसायला आवडतं. सकाळी लावतो मी असा आणि असा बसतो दिवसभर काढत बसतो हाताची साल. मग गेल्यावर पुन्हा लावतो असं दिवसभर मी करतो. आणि ते कान कोरायला मला सॉलिड आवडतं. हे कान असं हे घालायचं. डोळे असं गेले तर असे पांढरे नाही होत. घातल्यावर आपोआप होतं ते बघा. हे बघ सॉलिड मजा येते. हे काय करता? अरे एक काम करा ना तुम्ही. तुम्ही काय करता? हे घ्या काय तुम्ही घ्या. तुम्ही घ्याला बघा. तुम्ही तिथे बसा मी इथे बसतो. बघा बघा मजा येईल. बसा बसा तुम्ही आधी बसा. डोळे मिटा. हे करा करा. हे मजा येते की नाही? कसं वाटतंय? मस्त. पण काळजी घ्या काडी पेटते कधी कधी. झाला तुझा फालतूपणा करू. आपण जरा ज्या मुद्द्याकडे आपण आलोय त्याच्यासाठी काम करूया. नो प्रॉब्लेम. थँक्यू. आता हा चार्ट बघायचा. ओके. चार्टच झालं एकदम. चार्ट बघितलं. अशी चाटकन दिन ना. आता तुला चाट कळणार नाही आपल्याला काय झालं ते. कळलं काय लिहिलं याच्यावर? जीवनाच्या यशाचा मार्ग. शाबास. व्हेरी गुड. हे काय शब्द आहेत कळतंय? हो. हा तुझ्या जीवनाच्या यशाचा महामार्ग आहे. हा आता तुझ्या दृष्टिकोनातून तुझा जीवनाचा महामार्ग काय आहे हे आपण जाणून घेऊया. घे पेन घेतो. खाली पडले तर पेन घे. आता तुझ्यानुसार तुझ्या क्रमवारीनुसार तुझ्या जीवनाच्या प्रायोरिटीज काय आहेत ना त्या मला सांग. याचा काय अर्थ वेगळा नाही बघ ना. इच्छा जिद्द चिकाटी अपयश मेहनत नशीब यश ऊर्जा या सगळ्या गोष्टी ना तुझ्या क्रमवारीनुसार मला सांग. ही इच्छा आहे. ओके. म्हणजे जर इच्छा तुम्ही इथे या साईडला येईल बरं. या म्हणजे हे इच्छा समजा असेल इच्छा इथे घेऊ का? मला तरी बरं पडेल. राईटी आहे ना त्यामुळे जरा घ्या. कुठं घ्यायची इच्छा? घ्या. इथली इच्छा आहे कॅन्सल करून टाकूया. हे हा थोडा फ्लायओवर टाकला इकडे. इच्छा इथून इथे. इच्छा
पुढे. ओके आता इच्छा इथे नाही आहे. पहिली इच्छा. हा इथे इच्छा नाही आहे ना. हा कळलं मला नका गिर कुठू. हा कळलं. इथे नो पार्किंग लिहितो म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम. हा बर. आता आता माझ्या मला असं वाटतं जर जिद्द असेल आणि ऊर्जा असेल तर शेकोटी करायला मजा येते. चिकाटी येते. चिकाटी आहे. शेकोटी येते. काय डोळ्यात पण फूल पडले का. चिकाटी आहे ना. नीट वॉच. चिकाटी येते. चीट डार्क करतो म्हणजे मला कळेल. चिकाटी आहे. पुढे. हा इथे समजा हा महामार्ग आहे ना. हा एक महामार्ग काढला. यशाचा महामार्ग. ओके. हा महामार्ग आहे. हा माझा मी माझा. हा ठीक आहे कळलं. तुमचा हा महामार्ग आहे. पुढे. हा महामार्ग आहे. हे इथे हे आहेत. हे काय. हे फळवाले ते अनार बिनार विकतात ना ते बाजूला असतात सीताफळ वगैरे रामफळ वगैरे. आणि इथे हे टोल नाका आहे. आणि हे काय सांगा. हे काय काय हे ते टोल नाही भरलं तर बॅरिकेड टाकतात ना. तर हा महामार्ग झाला. बर आता मग समजा ऊर्जाला इथे राहायला यायचं अपयशकडे. इथे तुम्हाला महामार्गावर अजून काढायचं नाही ते. नाही हे एवढं नाही रे फार हे काढा ना. सुलभ शौचालय वगैरे काढायचं अशा गोष्टी आपण नाही करणार. ऊर्जाला समजा अपयशकडे राहायला यायचं असेल तर बाबा इथे ट्रॅफिक आहे समजा तर म्हणून हा इथे इथे महामार्ग इथे लोहमार्ग इथे एक नवीन लोहमार्ग या पटऱ्या. हे काय सांगा. तुम्हाला वाटेल फळवाले पण पट्टीवर बसतात ना खाली तिथे. सिग्नल नाही काढायचं. सिग्नल. हा सिग्नल काढून टाक काय प्रॉब्लेम नाही. हे सिग्नल साठी जागा कमी आहे. हे अपयश आपण इकडे काढून टाक सगळं. हे अपयश इकडे. हा सिग्नल इथे. लाल पिवळा हिरवा करेक्ट. आणि इथे हे मेहनत काढून टाक. काढूनच टाक आणि नशीब तर ठेवूच नको. हे स्टेशन इकडे आपण घेऊया आणि हा फ्लायओव्हर डायरेक्ट येतो तो जिद्द कडे. जिद्द असेल तर फ्लायओव्हर येऊ. सुंदर. एकंदर काय हा तुझा यशाचा महामार्ग. ओके. हा तुझ्या जीवनाचा बघण्याचा तुझा दृष्टिकोन. हा सही करते ते खाली सही कर ना. कर चाप बस. हा त्याचं काय होणार आहे वैदे. तुम्ही माझ्या जीवनाशी का खेळलात. काय जीवन आहे तुझं. काय उरलंच नाही. एक मिनिट. तूच खेळतोय तुझ्या आयुष्याची कळलं ना. आणि याच्या पुढे लक्षात घे याच्या पुढे कुठल्याही ठिकाणी इंटरव्ह्यूला निवेदक म्हणून आलास ना तर आता हा जसा कागद टराटरा फाडला ना तसा तुला उभा आडवा फाडेन मी. कळलं. चल निघ. ऍक्च्युली मी इथे असतो तुम्ही निघा भाई. हसवलं. फार मजा आली. गाल दुखा लागले तर हसून हसून. स्टुपेंडो. फॅन्टॅबलस. अमेझिंग. आउटस्टँडिंग. जोरदार टाळ्या झालाच पाहिजे. सरपंच प्रसाद. आज फुफ्फुसांचा मस्त व्यायाम झाला. सुंदर. थँक्यू. मजा आली खूप. थँक्यू. प्रसाद तुम्ही दोघं आत्ता उभे आहात ना तिथे आणि हे दोन शब्द माझ्या समोर आहेत ना मला ते एक एक शब्द तुमच्यासाठी वापरावासं वाटतं. विशाखा तू म्हणजे ना महाअंतिम आहेस. तुझ्या पुढे कोणीही नाही. आणि तू ना समय एक सोहळा आहेस. चला विनोद. क्या बात आहे यार. हॅट्स ऑफ.
सुपर इनामदार तुमचा मुलाखतीचा हा कार्यक्रम नेहमीच रंगतदार होतो तसा आजही झाला. थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू. थँक्यू.